आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये आपण मॅटरला क्लासिफाय करत होतो आणि मॅटरला आपण क्लासिफाय केलं होतं प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर मध्ये. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण प्युअर सबस्टन्सचं क्लासिफिकेशन केलं, एलिमेंट आणि कंपाउंड म्हणून, आणि एलिमेंटला क्लासिफाय केलं मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड म्हणून. आता मॅटर जसे आपण क्लासिफाय केलं होतं प्युअर सबस्टन्स आणि मिक्सचर म्हणून, त्यातला दुसरा पार्ट बघूया मिक्सचर. मिक्सचरला कसं डिफाईन करता येईल, तर मिक्सचर कंटेन्स टू ऑर मोर सबस्टन्सेस इन नो फिक्स्ड प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. आपण ऑलरेडी डिक्लेअर केलंय की प्युअर सबस्टन्स मध्ये केमिकल कंपोजिशन फिक्स असतं. इथे मिक्सचरमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्सेस एकत्र केले जाणार आहेत जे फिक्स प्रपोर्शनमध्ये नसणार आहेत. आणि या मिक्स केलेल्या कंपोनंटला आपण फिजिकल मेथड्सचा आधार घेऊन सेपरेट सुद्धा करू शकतो. परत एकदा ऐका, मिक्सचर म्हणजे टू ऑर मोर सबस्टन्सेस, दे आर मिक्स टुगेदर इन नो फिक्स्ड प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड. मिक्सचर कंटेन्स टू ऑर मोर सबस्टन्सेस इन नो फिक्स्ड प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. सगळ्यांना मिक्सचर म्हणजे काय कळलंय? आता बघूया मिक्सचरचे दोन टाईप. आता बघूया टाईप्स ऑफ मिक्सचर, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा मिक्सचरचे डेफिनेशन बघूया. मिक्सचर, इट कंटेन्स टू ऑर मोर सबस्टन्स इन नो फिक्स्ड प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. देर आर टू टाइप्स ऑफ मिक्सचर, वन इज होमोजिनियस मिक्सचर अँड सेकंड वन इज हेटरोजिनियस मिक्सचर. म्हणजे मिक्सचरचे दोन प्रकार पडले, होमोजिनियस मिक्सचर आणि हेटरोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय? तर द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट दी बल्क. ओके, म्हणजे होमोजिनियस मिक्सचरमध्ये आपल्याला असं दिसून येतं की जे मिक्सचरमधले जे घटक आहेत त्या घटकांना काय म्हटले? कॉन्स्टिट्युएंट्स. ओके, म्हणजे होमोजिनियस मिक्सचरमध्ये जे आपण सबस्टन्स सहभागी करून घेणार आहोत दोन किंवा दोनापेक्षा जास्त, ते अशा पद्धतीने मिक्स होतील की आपल्याला त्यांच्यात इंडिपेंडेंटनेस आढळणार नाही. म्हणजे काय? तर मीठ आणि पाणी जर का आपण मिक्स केलं तर आपल्याला मिठाची फेज वेगळी पाण्याची फेज वेगळी अशा आढळत नाही. तर मीठ पाण्यामध्ये अशा पद्धतीने डिझॉल्व होऊन जातं की आपल्याला दोघांची मिळून एकच फेज आढळते. हे जे मी आत्ता बोललो की दोन सबस्टन्स अशा पद्धतीने डिझॉल्व होतील की दोघांची मिळून एकच फेज जनरेट केली जाईल, त्याला मी म्हटलंय की द कॉन्स्टिट्युएंट्स आर युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट दी बल्क. म्हणजेच होमोजिनियस मिक्सचरमध्ये आपल्याला मॉलिक्युल जे आहेत कॉन्स्टिट्युएंटचे, म्हणजे मिक्सचरमध्ये जे सबस्टन्स सहभागी झालेत त्यांचे मॉलिक्युल्स अशा पद्धतीने मिक्स होतील की आपल्याला त्या सबस्टन्सच्या वेगळ्या वेगळ्या फेजेस मिळणार नाहीत, तर सगळ्या सबस्टन्सची मिळून एकच फेज मिळेल. हे आपण डेफिनेशनमध्ये कसं मांडले ते बघा. आपण सांगितले द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट दी बल्क. ओके, म्हणजे सगळीकडे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, बल्क म्हणजे त्या व्हॉल्यूममध्ये. ओके, सगळीकडे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट केले जातील, ते जे काही व्हॉल्यूम घेतले आपण मिक्सचरच त्याच्यामध्ये. आता ते एक्सप्लेन करण्यासाठी म्हणून मी एक्झाम्पल घेतलं होतं सोल्युशनचं. कोणाचं सोल्युशन घेतलं होतं आपण? सोल्यूट आणि सॉल्व्हंट म्हणून आपण सॉल्ट आणि वॉटरची निवड केली होती. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की वॉटर आणि सॉल्ट चे जे हे वॉटर आणि सॉल्ट आता कॉन्स्टिट्युएंट्स झाले, यांचे पार्टिकल अशा पद्धतीने मिक्स झाले, स्पेशली सॉल्टचे पार्टिकल वॉटरमध्ये अशा पद्धतीने मिक्स झाले.
युनिफॉर्मली थ्रू आउट दी बल्क मिक्स झाले की आपल्याला सॉल्टची फेज पाण्यामध्ये वेगळी आढळली नाही, तर आपल्याला असं दिसून आलं की ना सॉल्टचे पार्टिकल हे वॉटर वॉटरच्या व्हॉल्यूम मध्ये किंवा त्या सॉल्व्हंटच्या व्हॉल्यूम मध्ये किंवा सॉल्व्हंटच्या बल्क मध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता म्हणून मी जे सॉल्टचं वॉटर बरोबर तयार झालेले सोल्युशन आहे त्याला मी म्हणेल होमोजिनियस मिक्सचर. ओके, आता दुसरी डेफिनेशन आहे हेटरोजिनियस मिक्सचर. मिक्सचरचा दुसरा टाइप आहे हेटरोजिनियस मिक्सचर. हेटरोजिनियस मिक्सचर मध्ये काय आढळलं तर द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट द बल्क. म्हणजे मिक्सचरचं जे व्हॉल्यूम घेतलंय आपण त्या व्हॉल्यूम मध्ये सर्वचे मिक्सचरचं जे व्हॉल्यूम घेतलंय त्याच्यामध्ये जे काही आपण सबस्टन्स घेतलेत त्या मिक्सचरमध्ये त्यांचे पार्टिकल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार नाहीत, तर त्यांच्यात इंडिपेंडंटनेस मेंटेन राहील. म्हणजे आपल्याला त्या मिक्सचरमध्ये सेपरेट सेपरेट सबस्टन्सच्या सेपरेट सेपरेट फेजेस आढळतील. म्हणजे काय, तर इथे मी उदाहरण दिलंय की सस्पेन्शन ऑफ एन इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड. म्हणजे आपल्याला माहिती आहे जर का आपण सँड घेतली, माती घेतली आणि जर का पाण्यात टाकली तर सँड इज इनसोल्युबल इन वॉटर. त्याच्यामुळे काय होतं, सँडचे जे पार्टिकल आहेत ते वॉटरमध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत नाही, त्यामुळे सँडला एक वेगळं अस्तित्व तयार राहतं आणि वॉटरचं एक वेगळं अस्तित्व मेंटेन राहतं. त्यामुळे आपण सँड आणि वॉटर हे डिफरन्शिएट करू शकतो, त्यांचे फेजेस डिफरन्शिएट करू शकतो. आपण असं म्हणू शकतो की दोन्ही फेजेस या इंडिपेंडंट आपल्याला दिसतात आहे, कारण त्यांचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते युनिफॉर्मली मिक्स झालेले नाहीयेत. असे जे मिक्सचर आहेत अशा मिक्सचर्सला म्हणायचं हेटरोजिनियस मिक्सचर. म्हणजे होमोजिनियस मिक्सचर मध्ये मी अजून एका पद्धतीने डिफाईन करता येईल की होमोजिनियस मिक्सचर मध्ये आपल्याला टू ऑर मोर सबस्टन्स दे कम टुगेदर अँड दे विल फॉर्म सिंगल फेज. ओके, आणि हेटरोजिनियस मिक्सचर मध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपोनंट एकत्र येतील पण ते मिळून एक फेज तयार करणार नाही. म्हणजेच त्यांच्या वेगळ्या वेगळ्या फेजेस या मेंटेन राहतील आणि त्या वेगळ्या वेगळ्या फेजेस मेंटेन राहतील. याचाच अर्थ जे कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस आहे मॉलिक्युल्स आहेत ते बल्कमध्ये युनिफॉर्मली मिक्स होणार नाहीत, जे होमोजिनियस मिक्सचरच्या केसमध्ये युनिफॉर्मली मिक्स्ड होतील. अशा पद्धतीने आपण बघितलं होमोजिनियस मिक्सचर आणि हेटरोजिनियस मिक्सचर. म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण बघितलं की मॅटरला दोन पद्धतीने क्लासिफाय केला होता, एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरा मिक्सचर. प्युअर सबस्टन्स मध्ये आपण क्लासिफाय केलं होतं एलिमेंट आणि कंपाऊंड. एलिमेंटला क्लासिफाय केलं होतं मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. तर आज मिक्सरला आपण क्लासिफाय केलं होमोजिनियस मिक्सर अँड हेटरोजिनियस मिक्सर. ओके, हे सगळं मी डिफाईन केलं किंवा सगळ्या टर्म्स मी डिफाईन केल्या आणि अशा पद्धतीने आपण बघितलं क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. म्हणजे मॅटर इज क्लासिफाईड इन टू टू पार्ट, प्युअर सबस्टन्स अँड मिक्सचर. प्युअर सबस्टन्स अगेन डिवायडेड इन टू एलिमेंट अँड कंपाऊंड, अँड एलिमेंट आर क्लासिफाईड इन टू मेटल, नॉन मेटल अँड मेटलॉइड. वाईल मिक्सचर आर क्लासिफाईड इन टू टू टाईप्स, दॅट इज होमोजिनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. आता बघूया स्टेट ऑफ मॅटर. स्टेट ऑफ मॅटर सगळ्यांना माहिती आहे, देर आर थ्री स्टेट्स ऑफ मॅटर. फर्स्ट वन इज सॉलिड,
सेकंड वन इज लिक्विड एंड थर्ड वन इज गैसियस. ओके म्हणजे देर आर थ्री स्टेट्स ऑफ मॅटर, वन इज सॉलिड, सेकंड वन इज लिक्विड अँड थर्ड वन इज वॉट गॅसियस. सगळ्यांना माहिती आहे लहानपणापासून तुम्ही शिकत आहात की सॉलिड्स मधले जे पार्टिकल्स आहेत दे आर हेल्ड टुगेदर स्ट्रॉंगली. ओके आणि ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने धरून ठेवत असल्यामुळे त्यांना डेफिनेट शेप आणि डेफिनेट व्हॉल्यूम आपल्याला आढळून येतं. म्हणजे सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ आहेत आणि त्याचबरोबर ते एकमेकांना चांगल्या पद्धतीने धरून ठेवत असल्यामुळे त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग आढळतं आणि त्यामुळे सॉलिड्सला डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम सापडतो. म्हणजे सॉलिडमध्ये पार्टिकल्स दे आर क्लोजली पॅक्ड ऑर दे आर क्लोजली हेल्ड टुगेदर असं आपल्याला आढळून येईल. लिक्विडमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते सॉलिडमधल्या पार्टिकल्सपेक्षा जरा जास्त आहे. म्हणजे जरा लूजली पॅक्ड आहेत पण एकमेकांपासून खूप लांब नाही आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. पण सॉलिडमध्ये जेवढे आपल्याला क्लोजली पॅक्ड दिसतात तसे आपल्याला लिक्विडमध्ये पार्टिकल्स सबस्टन्सचे किंवा मॅटरचे तितकेसे क्लोजली पॅक्ड दिसत नाहीत, ते लूजली पॅक्ड दिसतात आणि त्यामुळे रॅन्डम मुवमेंट आपल्याला आढळते. कोणाच्या केसमध्ये? लिक्विडच्या केसमध्ये. म्हणजे सॉलिडमध्ये ज्या पद्धतीने स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शननी दे आर हेल्ड टुगेदर असं आपल्याला म्हणता येतं, त्या पद्धतीने लिक्विडमध्ये आपण त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शननी लिक्विडचे पार्टिकल एकमेकांना अट्रॅक्ट करत नाहीत असं म्हणता येईल. त्यामुळे लिक्विडच्या पार्टिकलमध्ये एक रॅन्डम मुवमेंट आपल्याला आढळते. गॅसियस मॉलिक्युल जे आहेत ते एकमेकांपासून फारच लांब आहेत. ओके म्हणजे सॉलिड आणि लिक्विडच्या कंपॅरिझनमध्ये गॅसियस मॉलिक्युल्समधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो फारच कमी आहे अँड दे आर व्हेरी मच फार अवे फ्रॉम इच अदर असं म्हणता येईल. टेम्परेचर आणि प्रेशरचा आधार घेऊन सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे इंटरकन्व्हर्टेबल आहेत हे लक्षात घ्या. मी काय बोललो परत एकदा ऐका. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस दे आर इंटरकन्व्हर्टेबल. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस दे आर इंटरकन्व्हर्टेबल बाय चेंजिंग कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ओके दीज थ्री स्टेट्स ऑफ मॅटर, दीज थ्री स्टेट्स of matter they are interconvertible, they are interconvertible by changing condition, by changing condition of temperature and pressure. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन बदलून, टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन बदलून आपण या ज्या स्टेट्स ऑफ मॅटर ज्या आहेत, थ्री स्टेट्स ऑफ मॅटर आहेत, या इंटरकन्व्हर्टेबल करू शकतो. म्हणजे टेम्परेचर आणि प्रेशर मध्ये बदल करून आपण सॉलिडचं रूपांतर लिक्विड आणि लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये किंवा गॅसेसचं रूपांतर लिक्विड आणि लिक्विडचं रूपांतर सॉलिडमध्ये एकाच सबस्टन्ससाठी करू शकतो. मी परत एकदा काय बोललो नीट ऐका. टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन आपण बदलून एकाच सबस्टन्ससाठी सॉलिडचं रूपांतर लिक्विड, लिक्विडचं रूपांतर गॅसेस किंवा गॅसेस फेजचं रूपांतर लिक्विड फेजमध्ये आणि लिक्विड फेजचं रूपांतर सॉलिड फेजमध्ये घडवू शकतो. अशा पद्धतीने आपण बघितलं स्टेट्स ऑफ मॅटर. आता बघूया प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. देर आर टू प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. नंबर वन इज फिजिकल प्रॉपर्टी अँड नंबर टू इज केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे दोन पद्धतीने आपण मॅटरच्या प्रॉपर्टीज स्टडी करू शकतो. एकतर मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज स्टडी करू शकतो किंवा मॅटरच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करू शकतो. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर म्हणजे काय? तर दीज आर द प्रॉपर्टीज विच कॅन बी मेजर्ड ऑर ऑब्झर्व विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. ओके म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या आपण डायरेक्ट मेजर करू शकतो किंवा ऑब्झर्व करू शकतो विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स.
म्हणजे केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल रिएक्शन न करता त्या सबस्टन्सशी दुसऱ्या सबस्टन्स बरोबर कोणत्याही प्रकारे केमिकल रिएक्शन न करता आपण त्या सबस्टन्सच्या काय करू शकतो प्रॉपर्टी ऑब्झर्व किंवा मेजर्ड करू शकतो. म्हणजे ए सबस्टन्स घेतला तर ए सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज जर का आपण डायरेक्टली ऑब्झर्व करू शकलो किंवा डायरेक्ट मेजर करू शकलो, फॉर एक्झाम्पल कलर डायरेक्ट आपण ऑब्झर्व करू शकतो, तर कलर ही काय झाली फिजिकल प्रॉपर्टी झाली. किंवा एखादं सबस्टन्सचं मास आपण घेतलं तर ती सुद्धा त्याची फिजिकल प्रॉपर्टी झाली, कारण आपण मास डायरेक्टली मेजर करू शकतो. त्यासाठी आपण कोणत्याही पद्धतीने त्या सबस्टन्सची केमिकल रिएक्शन घडवणार नाही आहोत दुसऱ्या सबस्टन्स बरोबर. किंवा त्या सबस्टन्सचं टेम्परेचर आपण मोजलं तर ती सुद्धा एक फिजिकल प्रॉपर्टी झाली त्या सबस्टन्सची. ओके, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी जसं आता मी सांगितलं कलर मास किंवा टेम्परेचर, यासाठी आपल्याला कोणत्याही पद्धतीने त्या सबस्टन्सच्या केमिकल कंपोजिशन मध्ये बदल घडवायचे नाहीत. ओके, म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्याही सबस्टन्सच्या स्टडी करत असताना आपल्याला त्या सबस्टन्सचं कुठलंही केमिकल कंपोजिशन बदलायचं नाहीये. म्हणजेच त्या सबस्टन्सशी कोणत्याही प्रकारे दुसऱ्या सबस्टन्स बरोबर केमिकल रिएक्शन घडवायची नाहीये. तर एखाद्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी बघत असताना आपण त्या प्रॉपर्टीज एकतर डायरेक्टली ऑब्झर्व करू शकतो किंवा डायरेक्टली मेजर करू शकतो असं मी सांगितलं. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी फायनल परत एकदा मी तुम्हाला स्टेटमेंट देतो की फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्याही सबस्टन्सच्या चेक करत असताना स्टडी करत असताना आपल्याला त्या सबस्टन्सच्या कुठल्याही पद्धतीने केमिकल कंपोजिशन बदलायचं नाहीये. त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन बदलायचं नाहीये जेव्हा सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज चेक करायच्या आहेत. एकतर फिजिकल प्रॉपर्टीज कुठल्याही सबस्टन्सच्या डायरेक्टली ऑब्झर्व करता येणार आहेत किंवा डायरेक्टली मेजर करता येणार आहेत विदाउट चेंजिंग केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स ज्याचा आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघतोय. मी तुम्हाला उदाहरण पण दिलं की आपल्याकडे कलर आपण डायरेक्टली ऑब्झर्व करू शकतो किंवा मेल्टिंग पॉइंट आहे आपण मेजर करू शकतो. मी तुम्हाला मासचं उदाहरण दिलं, व्हॉल्यूमचं उदाहरण दिलं, या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. कारण या फिजिकल प्रॉपर्टीजच्या फिजिकल प्रॉपर्टीज म्हणून जेव्हा आपण सबस्टन्सचा स्टडी करणार आहोत किंवा सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी म्हणून जेव्हा आपण मास व्हॉल्यूम कलर मेल्टिंग पॉइंट यांचा स्टडी करणार आहोत त्यावेळेस त्या पर्टिक्युलर सबस्टन्सच्या केमिकल कंपोजिशनमध्ये आपण कोणतेही बदल घडवून आणणार नाहीये. तर त्या फिजिकल प्रॉपर्टीज त्या पर्टिक्युलर सबस्टन्सच्या आपण डायरेक्टली मेजर किंवा ऑब्झर्व करणार आहोत. परत एकदा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ए सबस्टन्स या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या एकतर आपण डायरेक्टली ऑब्झर्व करणार आहोत किंवा मेजर करणार आहोत. कोणत्याही प्रकारचं केमिकल कंपोजिशन त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं चेंज न करता. ओके, म्हणजे परत एकदा फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्स चेकआउट करत असताना आपण त्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी डायरेक्टली मेजर किंवा ऑब्झर्व करणार आहोत विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ दॅट सबस्टन्स. आता बघूया केमिकल प्रॉपर्टीज. आता ऑब्व्हियसली केमिकल प्रॉपर्टीमध्ये काय होणार आहे, मी त्या सबस्टन्सची केमिकल प्रॉपर्टी चेक करत असताना त्या सबस्टन्सचं काय बदलणार आहे, मी केमिकल कंपोजिशन बदलणार आहे. म्हणजे त्या सबस्टन्सची रिएक्शन दुसऱ्या कोणत्या तरी सबस्टन्स बरोबर नक्की होणार आहे. बघा, केमिकल प्रॉपर्टीज दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द सबस्टन्स इन विच सबस्टन्स अंडरगो व्हॉट केमिकल चेंज. केमिकल चेंज होणार आहे म्हणजे काय, त्या सबस्टन्समध्ये कुठेतरी मॉलिक्युलची अरेंजमेंट बदलणार आहे, त्यांच्यामध्ये काही बॉन्ड ब्रेक होणार आहेत काही बॉन्ड फॉर्म होणार आहेत. बरोबर आहे, मी काय बोलतो कळतंय सगळ्यांना. म्हणजे कोणत्याही सबस्टन्सच्या जर का केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या असतील तर त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन बदलणार आहे. केमिकल कंपोजिशन बदलणार आहे म्हणजे काय, तर मी सांगितलं त्या सबस्टन्सची दुसऱ्या कोणत्या तरी सबस्टन्स बरोबर रिएक्शन घडवली जाणार आहे नंबर एक. आणि हे होत असताना काही बॉन्ड हे फॉर्म होणार आहेत तर काही बॉन्ड ब्रेक होणार आहेत. ओके, जेणेकरून त्या सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन बदललं जाईल आणि मग आपण म्हणू की त्या सबस्टन्सची आपण काय बघतोय, केमिकल प्रॉपर्टी बघत आहोत. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्या प्रॉपर्टीज मध्ये सबस्टन्स अंडरगोज केमिकल चेंज. केमिकल चेंज म्हणजे मी काय सांगितलं, तर एक
ज्या सबस्टन्स आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत तो सबस्टन्स दुसऱ्या कोणत्या तरी सबस्टन्स बरोबर रिएक्ट होणार आहे आणि त्या दरम्यान बॉन्ड ब्रेकिंग आणि बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. याला मी म्हटलं केमिकल चेंज. ओके, म्हणजे केमिकल चेंज एखाद्या सबस्टन्स मध्ये होत असताना तो पर्टिक्युलर सबस्टन्स इज गोइंग टू अंडरगो केमिकल चेंज अँड देअर बाय एक्झिबिट चेंज इन केमिकल कंपोजिशन. आणि केमिकल चेंज झाल्यामुळे त्या सबस्टन्सचे केमिकल कंपोजिशन बदलणार आहे. हे सर्व होणार आहे कोणत्या प्रॉपर्टी चेकआउट करत असताना? त्या सबस्टन्सच्या फिजिकल प्रॉपर्टी चेकआउट करत असताना का केमिकल प्रॉपर्टी चेकआउट करत असताना? तर ऑब्व्हियसली केमिकल प्रॉपर्टीज चेक करत असताना. उदाहरण बघा केमिकल प्रॉपर्टीजचं. कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साइड. मी कोलचा स्टडी करतोय पण कोलचं स्टडी करत असताना त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी करत असताना आपण काय चेकआउट केलं तर कोलला ऑक्सिजन बरोबर रिएक्ट व्हायला भाग पाडलं म्हणजेच एअर बरोबर रिएक्ट व्हायला भाग पाडलं, कंबस्शन केलं कोलचं आणि कार्बन डायऑक्साइड मिळाला. त्याच्यावरनं आपण कोलचं कंपोजिशन, कोलमध्ये कोणत्या प्रकारचे ऍटम प्रेझेंट आहेत त्याचा अभ्यास केला. पण हे करत असताना कोलचं अस्तित्व राहिलं नाही, कोलचं केमिकल कंपोजिशन बदललं. म्हणजेच काय झालं तर कोलने ऑक्सिजन बरोबर बॉन्ड तयार केला, कोलमध्ये केमिकल चेंज झाला आणि कोलने आपल्याला कार्बन डायऑक्साइड दिला म्हणजे कोलचं केमिकल कंपोजिशन बदललं. कारण कोलमध्ये केमिकल चेंज झाला म्हणजेच कोलमध्ये बॉन्ड फॉर्मेशन किंवा बॉन्ड ब्रेकिंग झालं, आपल्याला नवीन कंपाऊंड पण मिळालं कार्बन डायऑक्साइड नावाचं. ओके, अशा पद्धतीने आपण कोलमध्ये केमिकल चेंज घडून आणला आणि मग कोलच्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी केल्या. परत एकदा एकदम क्लिअर आहे की फिजिकल प्रॉपर्टीज मी जेव्हा चेकआउट करतो त्यावेळेस कोणत्याही पद्धतीने ज्या पर्टिक्युलर सबस्टन्सच्या मला फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत त्याच्या केमिकल कंपोजिशनमध्ये मी कोणत्याही पद्धतीने बदल घडवत नाही. म्हणजे ज्या सबस्टन्सच्या मला फिजिकल प्रॉपर्टीज बघायच्या आहेत त्याची कोणत्याही दुसऱ्या सबस्टन्स बरोबर रिएक्शन घडवत नाही. तर ज्या फिजिकल प्रॉपर्टीज मला चेकआउट करायच्या आहेत त्या सबस्टन्सच्या त्या एकतर मी डायरेक्टली ऑब्झर्व करतो किंवा डायरेक्टली मेजर करतो. पण जेव्हा मी केमिकल प्रॉपर्टीज बघत असतो कोणत्याही सबस्टन्सच्या त्यावेळेस त्या पर्टिक्युलर सबस्टन्सची मला केमिकल रिएक्शन दुसऱ्या कोणत्या तरी सबस्टन्स बरोबर घडून आणावी लागते. म्हणजेच त्या पर्टिक्युलर सबस्टन्स मध्ये मला केमिकल चेंज घडून आणावे लागतात किंवा याचाच अर्थ मी सांगितलं बॉन्ड फॉर्मेशन किंवा बॉन्ड ब्रेकिंग सारख्या प्रोसेस घडणं अपेक्षित आहे. पण हे सगळं होत असताना त्या पर्टिक्युलर सबस्टन्स ज्याच्या मी केमिकल प्रॉपर्टी चेकआउट करतोय ज्याच्यामध्ये केमिकल चेंज घडवले जातात ज्याची दुसऱ्या सबस्टन्स बरोबर केमिकल रिएक्शन घडवली जाते त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन हे चेंज होणार आहे. अशा पद्धतीने आपण स्टडी केला फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीजचा. आता फिजिकल प्रॉपर्टीज काही महत्त्वाच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्याचा अभ्यास करूया.